पार्श्वभूमि पर पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने जनता से संवाद साधा। कोरोना के संक्रमण से बचने के लिए किए गए लॉकडाउन को खासा प्रतिसाद मिलने पर सभी व्यापारी संगठन तथा विविध क्षेत्र के लोगों को पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने शुभकामनाएं दी। कोरोना की पार्श्वभूमि पर जानकारी देते हुए पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने कोरोना मरीजों के लिए व्यवस्था संदर्भ में अपने विचार साझा किए। कोरोना से लड़ना है तो शासन ने दिए दिशा निर्देश का पालन करें। यदि सभी का सहयोग रहा तो हम निश्चित ही कोरोना से जीत सकते हैं, ऐसी आशा उन्होंने इस समय व्यक्त की। नमस्कार, चंद्रपूर जिल्ह्यातील माझ्या सर्व बांधवांना, भगिनींना आणि सर्व माझ्या तरुण मित्रांना मनापासून धन्यवाद की आज जनता कर्फ्यूला आपण सर्वांनी मिळून लोकप्रतिनिधीसह उत्तम प्रतिसाद दिला आणि शासनाने दिलेल्या सर्व नियमाचं आपण पालन करण्यासाठी एक यशस्वी पाऊल आपण पुढे टाकलं। त्यानिमित्त सर्व व्यापारी संघटना आणि विविध क्षेत्रामध्ये या संपूर्ण जनता कर्फ्यूला सहकार्य करणारी विविध क्षेत्रातील मंडळींना मनापासून शुभेच्छा। कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये जिल्ह्यात नक्कीच वाढ होते आहे आणि मृत्यूदरही नक्कीच वाढलेला आहे, परंतु जिल्हा प्रशासनाकडून ज्या उपाययोजना करण्यासाठी आम्ही हाती घेतल्या आहेत त्यामध्ये नक्कीच काही कालावधी थोडा लागला असला तरी बऱ्यापैकी आता व्यवस्था रुळावर आणण्याचं काम नक्की झालेलं आहे। पूर्वी CCC बेडची संख्या जी होती त्याच्या किमान दुप्पट करण्याचं काम आम्ही हाती घेतलं आहे आणि आज CCC बेड जिल्ह्यामध्ये 4000 बेड उपलब्ध झालेले आहेत। खरंय की कोविड उपाययोजना करताना मर्यादा नक्कीच आहेत, आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे त्याची की मॅनपॉवर शेवट डॉक्टर नर्स ह्या कुठून आणायच्या। तर आम्ही या संदर्भात सातत्यानं जाहिराती काढून बऱ्यापैकी आता डॉक्टरची उपलब्धता होती आहे आणि म्हणूनच वुमेन्स हॉस्पिटलमध्ये आजच 44 नवीन आपल्याला ICU बेडची अधिकची उपलब्धता आजपासून होती आहे। आम्ही पुढच्या 8-10 दिवसामध्ये ही मॅनपॉवरची व्यवस्था झाल्यास 350 बेड वुमेन्स हॉस्पिटलमध्ये सुरू करणार आहोत आणि साधारणतः आत्ता 150 वर ही व्यवस्था आता सुरू आहे की खाजगी रुग्णालयांना, अनेक रुग्णालयांना आपण मान्यता दिली आणि ती आवश्यकताही होती। खाजगी रुग्णालयांना परवानगी देत असताना शासकीय यंत्रणेवरील भार कमी व्हावा, ताण कमी व्हावा आणि आपल्याकडे असलेल्या सर्व उपाययोजना करत असताना त्यामध्ये मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयांचा कोरोनावाढीमध्ये सुद्धा नक्कीच सहभाग असावा आणि म्हणून ज्या हॉस्पिटलला फिजिशियन आहेत आणि त्याला मान्यता आहे शासकीय, अशा सगळ्या रुग्णालयांना किंवा त्या पलीकडे जाऊन कोणी व्यवस्था करत असतील आणि त्यांच्याकडे ऑक्सिजनची आणि इंजेक्शनची व्यवस्था होत असेल त्याही रुग्णालयाला आम्ही मान्यता देण्याचं काम केलेलं आहे। आज जिल्ह्यामध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी ब्रह्मपुरी, वरोरा आणि चंद्रपूर मिळून 787 खाजगी रुग्णालयातील बेडला मान्यता दिलेली आहे। ही संख्या थोडी थोडकी नाही आणि त्यांना आवश्यक असलेली व्यवस्था पुरवताना नक्कीच दमछाक होती आहे, पण समाधानाचीही बाब अशी रेमडेसिवीरची इंजेक्शन आज वाढलेले आहे। आज 1050 साधारणतः जिल्ह्याला इंजेक्शन रेमडेसिवीर मिळाले आहेत। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि त्या रुग्णाची परिस्थिती पाहून ते इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करतो आहोत। आम्हाला काही मर्यादा यासाठी चालल्या आहेत की ऑक्सिजनचा तुटवडा जिल्ह्यामध्ये नक्कीच थोड्या प्रमाणात कमी आहे। आम्ही आमच्या फूड अँड ड्रग्सच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आमच्या विभागाने आपल्याकडे अधिकचा साठा उपलब्ध होण्यासाठी विनंती केली। आम्ही रोज या सगळा ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही यावर लक्ष ठेवून आहोत आणि उद्याला विशाखापट्टणमवरून येणारी ऑक्सिजन एक्सप्रेसमधून साधारणतः 30 टन नागपूरला ती गाडी थांबवून पूर्व विदर्भाला ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे। त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील बरोबर नागपूर या जिल्ह्यातील ऑक्सिजनचा प्रमाणात तुटवडा जो होता तो काही प्रमाणात नक्कीच कमी होईल। विभागीय आयुक्ताकडून एक टँकर रिक्विजिशनसाठी सांगितलेली आहे आणि ही टँकरच्या माध्यमातून भिलाईमधून या चंद्रपूरला असलेला अलायन्स फेरो या इंडस्ट्रीचा जो कोटा आहे तो 10 टनाचा ऑक्सिजनचा कोटा वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। खाजगी रुग्णालयातील
रुग्ण जातात त्यांनाही व्यवस्थित उपचार झाला पाहिजे, त्यांच्याकडून अधिकची लूट होता कामा नये. सर्वच रुग्णालय त्या प्रकारचे नाही, पण काही रुग्णालय मात्र त्या असहायतेचा आणि या संकटाचा गैरवापर करून त्या रुग्णाकडून दामदुपटीने पैसे घेतले जात आहेत, बिलं घेतली जात आहेत आणि त्यांचं आर्थिक शोषण या निमित्तानं करण्याचा प्रयत्न. त्यामुळे जिल्ह्यातील आमचे मुख्य कार्यपालन अधिकारी, प्रकल्प अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही 9 लोकांची एक टीम तयार केली आहे. ते रुग्णालयाला भेटी देत आहेत आणि त्याबरोबर एक ऑडिट टीमसुद्धा आहेच, त्यांचीसुद्धा काही अधिकारी या ठिकाणी आहेत आणि या 9 लोकांच्या टीमच्या माध्यमातून अनेक रुग्णालयांची तपासणीचं कामसुद्धा हाती घेतलेलं आहे. त्यामध्ये कुठल्या रेमडेसिवीरचा गैरवापर होऊ नये आणि रुग्णांचीसुद्धा आर्थिक रुग्णांचं शोषण होऊ नये ही काळजी आम्ही नक्कीच या ठिकाणी घेत आहोत. आम्ही आता एक दरपत्रक सगळ्या रुग्णालयासमोर लावायचं आम्ही कॉर्पोरेशनला सांगितलं आहे. त्यामध्ये सर्व बांधवांना माझी विनंती असणार आहे की तुम्ही या दरपत्रकानुसारच त्या ठिकाणी बिलं दिली गेली पाहिजेत, ज्यामध्ये आपण म्हणतोय की अलगीकरण करण्यात आलेल्या जो वार्ड आहे त्या वार्डामध्ये प्रत्येक बेडच्या मागे 2000 रुपये त्याचा शासकीय दर आहे, त्या पलीकडं ते घेता कामा नये. आणि अलगीकरण करण्यात आलेल्या जनरल वार्ड जो आहे ज्याला आपण ओटुनी म्हणजेच ऑक्सिजन बेड म्हणतो त्याला 4000 रुपये त्याच्या पलीकडं बिल घेता कामा नये. व्हेंटिलेटर विहिरी ज्याला ICU म्हणतो आपण त्या ICU बेडचे चार्ज हा 7500 रुपये त्याच्यापेक्षा जास्त शासकीय दरापेक्षा कोणत्याही रुग्णालयांच्या डॉक्टरांना घेता येणार नाही. आणि ज्याला व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे बेड जे आहे त्याला 9000 रुपये अशा पद्धतीनं हे शासकीय दर आहे. त्यामध्ये बोर्ड हॉस्पिटलच्या दर्शनी भागामध्ये लावण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि मीही या समर्पितपणे खऱ्या अर्थानं काम करण्याची आवश्यकता असणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयातील संचालकांना, चालवणाऱ्या सर्व माझ्या डॉक्टर्स बांधवांना माझी पण विनंती असणार आहे. हे राष्ट्रव्यापी संकट आहे. या राष्ट्रव्यापी संकटामध्ये आधीच या सगळ्यामध्ये ग्रासलेला पिंजलेला हा माणूस त्याची सेवा करत असताना त्याची पूर्णतः आर्थिक स्थिती बिघडणार नाही, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही ही सुद्धा मानवतेच्या दृष्टीनं, मानवतेच्या दृष्टीनं माणुसकीच्या भावनेने आपण त्यांच्याशी व्यवहार करावा. सर्व डॉक्टरांना माझी विनंती आहे. जिल्ह्यामध्ये नव्यानं आपण 5 तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट SPA आपण लावत आहोत. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 5च्या ठिकाणी आज संख्या अधिकची पुन्हा 3 रुग्णालय वाढवण्याच्या सूचना मी केलेल्या आहे. 500 जम्बो सिलेंडर आपण रिफिल करू शकू असा मोठा एक ऑक्सिजन जनरेशन प्लॅन त्याचं काम आम्ही PWD त्याचा सिव्हिल वर्कला सुरू करायचे आदेश दिलेले आहेत. ज्या ज्या उपाययोजना करता येईल त्या त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही अनेकांनाही पुन्हा विनंती करतो की या संकटसमयी आपलासुद्धा अमूल्य वेळ थोडासा आपण द्यावा आणि या संकटावर मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सर्व शक्तीनिशी तयार होऊन लढण्यासाठी सिद्ध व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. शेवट या संकटावर सर्वतोपरी मात करायचं असेल तर आपल्याला घरात राहणं, सुरक्षित अंतर ठेवणं, मास्क वापरणं, वारंवार हात सॅनिटायझर करणं, सरकारच्या नियमाचं पालन करणं हे बंधनकारक आहे. आपण सगळ्यांनी साथ दिली तर लवकरच आपण यावर विजय प्राप्त करू अशी आशा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना या संकटातून लवकर मुक्ती मिळेल ही ईश्वराचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार.